मंचावर उपस्थित आपल्या मुंबईचे पालकमंत्री श्री दीपक केसरकर जी, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा जी, पोलीस बाई संघटनेचे श्री राहुल दुबाळे, श्री समित कदम, श्री कोरे, डॉक्टर शेटे, सौ कदम या ठिकाणी उपस्थित सर्व पोलीस परिवार, विशेषतः सांगलीवरनं 470 किलोमीटर शहीद ज्योत घेऊन या ठिकाणी धावत आलेले आमचे सर्व युवा आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम सर्व शहीदांच्या प्रती विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमचे करकरे साहेब असतील, कामटे साहेब असतील, साळसकर साहेब असतील, तुकाराम मुंबळे साहेब असतील, मेजर उन्नीकृष्णनजी असतील, अशा अनेक शहीदांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यामुळेच 26/11 सारख्या पाक पुरस्कृत हल्ल्यातनं आपण मुंबईला सुखरूप बाहेर काढू शकलो. हा हल्ला केवळ मुंबईवरचा हल्ला नव्हता, तर भारताच्या सार्वभौमत्वाचा वरचा हल्ला हा होता. आज खरं म्हणजे संविधान दिवस देखील आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला एक असं संविधान दिलं ज्या संविधानाने आम्हाला लोकशाही दिली, सर्वांना संधीचा समान अधिकार दिला आणि भारताला एक उत्तुंग राष्ट्र बनण्याची संधी या संविधानामुळे मिळाली. भारताची एकता, एकात्मता ही राखण्याच्या संदर्भात आणि भारताची सार्वभौमता या संविधानामुळे आपल्याला प्रदान झाली. खरं म्हणजे 26/11 हल्ला हा त्या संविधानाने दिलेल्या सार्वभौमत्वावरच त्या ठिकाणी झाला होता. पण आमच्या शहीदांनी आणि आमच्या शूर पोलिसांनी अत्यंत धीरानं आणि शौर्यानं हा हल्ला परतवून लावला आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई आपण सुरक्षित करू शकलो. आणि मला विश्वास आहे की आजही अतिरेक्यांचे मनसुबे हे काही चांगले नाहीत. मुंबईवर सातत्याने कुठलं ना कुठलं संकट हे येत असतं, पण आमचे पोलीस हे वेळेत त्या संकटाची माहिती मिळवून त्याला निरस्त करत असतात आणि म्हणूनच सामान्य मुंबईकर हा सुरक्षित आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी त्या तमाम आमच्या पोलिसांचे मी मुंबईकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो. राहुलने या ठिकाणी पोलिसांच्या काही अडचणी देखील सांगितलेल्या आहेत आणि निश्चितपणे सातत्याने पोलिसांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न मागच्याही काळात आपण केलाय आणि भविष्यात देखील आपण करणारच आहोत. कारण शेवटी आमचा हा जो घटक आहे जो 24 तास आमच्याकरता राबतो, त्याचा परिवार देखील सुखी राहायला पाहिजे, त्याचं जीवन देखील सुखी झालं पाहिजे. मग तो घरांचा प्रश्न असेल किंवा रिटायरमेंट नंतर उपचाराचा प्रश्न असेल, निर्णय तर आपण घेतलाच आहे, पण लवकरच सगळ्यांपर्यंत उपचाराकरता हेल्थ कार्ड पोहोचवू आणि जे रिटायर्ड पोलीस आहेत त्यांना मोफत उपचार मिळेल ही व्यवस्था देखील आपण लवकरच या ठिकाणी करू. मी आजच्या प्रसंगी जे आमचे धावक सांगलीवरनं या ठिकाणी आलेले आहेत, समित कदम यांनी अतिशय चांगलं दरवर्षी हे आयोजन करतात आणि एक प्रकारे एक श्रद्धांजली आमच्या शहीदांना या धावपटूंच्या माध्यमातून, या मशालीच्या माध्यमातून
या ठिकाणी दिली जाते आणि एक संकेत आणि संदेश आपण देतो की आमची मशाल कोणीच विझवू शकत नाही, ती आमच्या मनामध्ये आम्ही नेहमीच तेवत ठेवू आणि त्या मशालीच्या माध्यमातून शहीदांना सातत्याने श्रद्धांजली देत आमच्या देशाच्या शत्रूंच्या विरुद्ध जो आमचा लढा आहे तो लढा आम्ही अशाच प्रकारे पूर्ण संघटितपणे पूर्ण शक्तीने लढत राहू आणि म्हणून त्या सर्व सांगलीहून आलेल्या धावपटूंचं देखील मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करू. दरवर्षी हा अतिशय चांगला कार्यक्रम पोलीस गोय संघटनेच्या वतीनं राहुल दुबाळे या ठिकाणी आयोजित करतात. मी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.